नमस्कार मित्रांनो, मी जीवन थोरात. आपण पाहतोय थोरात टेलर यूट्यूब चॅनल. व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शर्टची जी स्टॉपट्टी असते तर ती शोपट्टी वापरून आणि शोपट्टी न वापरता या दोन्ही पद्धतीची माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनल नवीन चालला असाल तर असेच छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, म्हणजे यापुढील येणारे व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला पाऊण इंचाची शोपट्टी काढून घ्यायची आहे. हे 1.5 इंचाचं आहे. हे पहा, ह्याचं कटिंग 1.5 इंचाचं ऑलरेडी मार्केटमध्ये उपलब्ध आहे, आपल्याकडलं संपलं आहे, त्यामुळं आपण ह्याचं काढून घेणार आहोत. तर हे पहा, ह्याचे समान दोन भाग करा. 1.5 इंचाचं आहे, समान दोन भाग करून घेऊ. त्यानंतर हे कटिंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीनं हे तयार होईल. त्यानंतर हे असं इथे ठेवून हे प्रेस करून घ्यायचं. वा, हिकडून 1.5 इंचाचं कापड ठेवायचं. हे पहा, आणि हे पेस्ट करून घ्यायचं इस्त्रीमध्ये. त्यानंतर हे दुसरी शोपट्टी, हे पण आपल्याला येते त्याच ह्याच पद्धतीनं पेस्ट करून घ्यायचं आहे. इकडून 1.5 इंच असं हे ठेवायचं आणि हे चिटकावून घ्या. त्यानंतर हे असं फोल्डिंग करा. त्यानंतर हे ह्या पद्धतीनं हे पहा, त्यानंतर शोपट्टी हे पहा येते आहे. जेवढी आपली शोपट्टी आहे तेवढं हे आणखी एकदा फोल्डिंग करून घ्यायचं असं शोपट्टीच्या साईज इतकं. हे पहा, आणि याच्यावर इस्त्री मारून घ्यायची. हे पहा, त्यानंतर येथे पण तसंच करून आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा, येथे शोपट्टी आहे. तर जेवढ्या साईजची शोपट्टी आहे तेवढं हे बॅक साईडचं कापड जे आहे त्यावर फोल्डिंग करून ह्यावर इस्त्री मारून घ्यायची. त्यानंतर इथे फक्त शिलाईसाठी 1/2 इंच ठेवा असं. हे पहा, एवढं ठेवा. या पद्धतीनं ठेवून हे कटिंग करून घ्यायचं दोन्ही साईडचं तसंच. आपली स्टॉपट्टी एवढी नाही बनत, हे कटिंग होऊन कमी होऊन आपल्याला जे ठेवायचं तेवढं राहतं, त्यामुळे इथे एक्स्ट्राच घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीनं हे तयार होईल. ह्यावर थोडं पाणी मारून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित बसतं मित्रांनो. यावर इस्त्री मारून घेऊ. हे पहा, एवढंच आपल्याला करायचं आहे, बाकी काहीच करायची गरज नाही. तर हे पहा, ही आपली बाह्य आहे. हे पहा, यातील दोन बाह्य असतात, यातली एक घ्या. हे पहा, त्यानंतर दोन्ही पद्धतीमध्ये हे छोटीशी ते हे फोल्डिंग करून हे घ्यायचं लागतं आहे, ह्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. हे तर असं डबल फोल्डिंग करून टिप मारून घ्या.
त्यानंतर हे पहा हे आपण इस्त्रीमध्ये शोपट्टी जे आहे हे पहा हे असं बनवून घेतलंय. तर सुरुवातीला या पद्धतीने आपण पाहणार आहोत. या पद्धतीमध्ये मित्रांनो आपल्याला ही जी बाह्य आहे तर ती सवाशी करून घ्यायची आहे मित्रांनो. ही स्टेप ध्यानात ठेवा, हे जर चुकलं तर सगळं चुकणार आहे. तर हे पहा, तर हे पहा ह्या दोन्हीतील आपल्याला हे घ्यायचं आहे. हे पहा हे ते हे बसतंय, तर हे आपल्याला घ्यायचं आहे. हे पहा, तर आता हे जोडत असताना शोपट्टी जी आपण चिटकावून घेतली त्याच्या चिटकून खालून असं आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे इथपर्यंत. तर हे आपण मारून घेऊ. त्याआधी मित्रांनो आपल्याला इथून हे 2 इंचच ठेवायचं आहे. तर हे पहा, हे 2 इंचावर धरून बाकी जे एक्स्ट्रा राहते ते वर काढून घेऊ आपण. हे पहा असं, आणि टिप मारून घ्यायचं. त्यानंतर इथे थोडंसं कट करायचं. हे पहा, त्यानंतर या पद्धतीने असं हे फोल्डिंग करायचं आपल्याला. हे पहा, नग मारून घ्या. हे पहा, इथे या ठिकाणी असं असणार आहे. त्यानंतर इथे ह्या किनारीवर आपल्याला टिप मारून घ्यायची. त्यानंतर हे आहे असं हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यावर टिप मारून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे तयार होईल व्यवस्थित. पहा, हे पहा याची फिनिशिंग अशा पद्धतीने हे येईल. यामध्ये शोपट्टी आहे त्यामुळे याची फिनिशिंग ॲक्टिव दिसते मित्रांनो. हे पहा, त्यानंतर कापड वापरून कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर आता हे आपलं हे वेस्ट झालं आहे, होऊ द्या, काय अडचण नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे ट्राय केलं तर हे वेस्ट होऊ द्या तुमच्यासाठी. त्यानंतर आता कापड घेऊ आपण. पण मी जसं मगाशी म्हणलं तसं दोन्ही बाईला शोपटी वापरून असेल किंवा नसेल हे ते हे फोल्डिंग येणार आहे. हे तर हे मारून घेऊ आपण. त्यानंतर कापड घ्यायचं आहे. हे पहा, हे कापड घेत असताना साधारण 2.5 इंच घ्यायचं रुंदीला, आणि उंचीला 8-9 इंच घ्या. काय अडचण येणार, जास्त असेल तर काय नाही अडचण. त्यानंतर ह्याची उलटी बाजू आपल्याला वर काढायची आहे. आणि हे जोडून घेत असताना उलट्या बाजूला आपल्याला जोडायचं आहे. आपण शोपटी वापरून जेव्हा बनवत होतो त्यावेळेस आपण हे जोडत असताना सवाई साईडला जोडलेलं होतं. तर या ठिकाणी उलट्या साईडला जोडायचं आहे. आणि हे जे आपण कापड लावतो ह्याची उलटी बाजू आपल्याला वरच काढायची आहे मित्रांनो. हे ध्यानात घ्या, हे 2 बदल फक्त आहेत. एक दापटी मारून घ्यायची. त्यानंतर इथे कटिंग करायचं. आणि जेवढं आपण कट केलं तेवढं हे सरळ कट करून असं बाजूला काढायचं. हे पहा, त्यानंतर ह्याची फोल्डिंग करायची, असा नख मारायचा. त्यानंतर 1/2 बाजूला हे घ्यायचं आहे. हे पहा, जशी मगाची स्टॉपट्टी बनली तेवढी साईज आपल्याला येथे बनवायचं आहे. भले मग दोन्ही मोठे झाले तर चालतील किंवा छोटे झाले तर चालतील, पण एक साईज येणं गरजेचं आहे. हे पण असे येथे ठेवा. आणि येथे किनारीवर आपल्याला टिप मारायची आहे. हे पण असं हे फोल्डिंग करायचं. आणि हे फोल्डिंग ह्या खालच्या टिपवर ठेवायचं आहे, हे ध्यानात घ्या. इथून
2 इंचावर खाली कटिंग करून घ्यायचं. हे जर बाहेर कापड येत असेल तर हे कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर हे असं बनवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने हे कंप्लीट होईल. हे पहा दोन्ही पद्धती अगदी सिंपल आहेत, काहीच अवघड नाहीये. तुम्हाला जसं ॲक्टिव दिसेल तसं हे तुम्ही पद्धती वापरू शकता मित्रांनो. हे पहा काहीच अवघड नाहीये यामध्ये.